अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना एक मोठा दिलासा मिळालाय बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आयकरला मालमत्ता परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पवारांच्या जरंडेश्वर कारखान्यासह इतर मालमत्ता परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अजित पवारांच्या मालमत्तेवरची तात्पुरती जप्ती आयकरनं रद्द केली आहे जप्त मालमत्तेत जरंडेश्वर कारखान्यासह काही जमिनींचाही समावेश आहे याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्या सोबत आहेत गणेश किती मोठा दिलासा आहे अजित पवारांसाठी अजित पवार सुनित्र पवार आणि पार्थ पवार या तिघांसाठी हा मोठा दिलासा आहे जरंडेश्वर कारखान्यामध्ये बेनामी संपत्तीचा ठपका ठेवत आयकर विभागानं जवळपास पासष्ट कोटीची जमीन इमारत इन्फ्रास्ट्रक्चर आणि काही मशिनरीज या कारखान्याच्या जप्त केल्या होत्या प्रोव्हिजन अटॅचमेंट केली होती आता हे घडलं कसं किंवा ही जप्ती रिव्हर्ट करायला कसं सांगितलं गेलं किंवा त्यांना हा दिलासा कसा मिळाला तर ऑगस्ट दोन हजार बावीसला सर्वोच्च न्यायालयानं गणपती डील कॉम नावाच्या एका कंपनीच्या याचिकेवर सुनावणी करताना असा निर्णय दिला की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा बेनामी कायदा बेनामी ऍक्ट जो आहे त्यामध्ये दोन हजार सोळामध्ये अमेंडमेंट करण्यात आली या कंपनीनं सुप्रीम कोर्टात असा दावा केला की आयकर विभागानं बेनामी ऍक्टमध्ये केलेले अमेंडमेंट दोन हजार सोळामध्ये हे इलिगल आहेत चुकीचे आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आणि सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिलं की दोन हजार सोळाच्या आधीची जे काही मालमत्ता आयकर विभागानं बेनामी ऍक्ट अंतर्गत जप्त केले असतील त्याला रिलीज करावे त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करता येणार नाही जरंडेश्वर कारखान्यामध्ये दोन हजार दहाचे हे सगळे ट्रान्झॅक्शन्स होते कारखान्याची जमीन दोन हजार दहामध्ये घेण्यात आली होती प्रॉपर्टी दोन हजार दहा अकरामध्ये उभी केली गेली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑगस्ट दोन हजार बावीसच्या या निर्णयाचा फायदा घेत किंवा त्याच्या आधारे पार्थ पवार अजित पवार सुनित्रा पवार यांच्याकडनं आयकर विभागामध्ये अपील केली गेली त्यांनी अपीलमध्ये म्हटलं की आम्ही जरंडेश्वर कारखाना दोन हजार दहामध्ये उभा केला होता दोन हजार सोळाच्या आधीची ही जमीन आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता आमच्यावर ही कारवाई होऊ शकत नाही अपील केली यावर सुनावणी झाली नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंत आणि अपीलमध्ये जे ऍडज्युडिशन ऑथॉरिटी असतात बेनामी ऍक्ट अंतर्गत ज्यांच्याकडे ही अपील केली गेली के होती त्यांनी हे मान्य केलं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दोन हजार सोळाची तुमची ही जमीन आहे ही हा साखर कारखाना आहे म्हणून तुमचे सगळे अटॅच केलेले किंवा प्रोविजनली अटॅच केलेल्या प्रॉपर्टीज आम्ही रिलीज करतो एकूण पासष्ट कोटींचा हा मालमत्ता होता जे आयकर विभागाचा दावा होता की पन्नास लाख रुपयाची मालमत्ता दाखवून पासष्ट कोटीची बेनामी संपत्ती यांनी उभी केली होती म्हणून या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा फायदा अजित पवार सुनित्रा पवार पार्थ पवार यांना मिळाला आयकर विभागाच्या या विभागानं हे मान्य केलं की आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल आणि म्हणून यांच्या संपत्ती आता रिलीज केल्या गेल्या आहेत आणि यांना हा मोठा दिलासा मिळालाय ठीक आहे धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट